नमस्कार मी दर्शना पवार अंबळनेर येथे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कामात असते आणि गेलं दो म्हणजे दोन हजार अकरापासून मी मासिक पाळी व्यवस्थापन ह्या विषयावरचं काम करतो जे खरं त्या त्या विषयावरचं एक पुस्तक पण आहे आपलं की बदलत्या वयातलं जाण आणि भान म्हणून कडी उमलताना वगैरे हे शब्द मला मान्य नव्हते आणि त्याच्यामुळे ते त्याला बदलत्या वयात येणारं जाण आणि भान असं एक नाव आपण त्या पुस्तकाला दिलं आणि अगदी छोटी पुस्तिका आपण लोकांपर्यंत दिली एक ती सात आठ वर्षाचं जे काम होतं त्या कामातल्या अनुभवातून ती पुस्तिका तयार झाली होती पण मी आज त्या पुस्तिकावर पण नाही बोलणार आहे आणि मी आज तुमच्यासोबत बोलणारे म्हणजे मासिक पाळीविषयी जे मी महिलांसोबत बोलते किंवा माझे अनुभव शेअर करत असते काही गोष्टी सांगते पण मी म्हणजे क का, त्याची काळजी कशी करायची वगैरे ते मी बोलतेच पण त्याच्या पलीकडे मी आज जरा मासिक पाळी संदर्भातला माझा अनुभव म्हणजे मला बरेच जण प्रश्न विचारत असतात की तुम्ही चळवळीत आल्यानंतर किंवा मासिक पाळीविषयी समजून घेतल्यानंतर च तुम्ही मासिक पाळीकडे कसं बघत होतात तर त्याच्याबद्दल मला जरा सगळ्यांशी म्हणजे बोलायला आवडेल आणि सांगायला आवडेल आणि याच्यापुढे आपण नंतर हळूहळू एक एक विषयावर बोलत राहू पण त्याची सुरुवात मी आज माझे स्वतःचे अनुभव सांगून करते मी आज एक म्हणजे मी ज्या वेळेला लहान होते म्हणजे ज्या वेळेला मला बारा तेरा वर्षी पाळी आली आणि त्यावेळेला माझ्या आजीने मला माझी पाळी समजून सांगितली होती म्हणजे पॅड कसं घ्यायचं मासिक पाळीच्या दरम्यानमध्ये पण बाजूला बसवणं हा भाग काही आजीने केला नव्हता आणि त्याच्यामुळे ती व्यवस्थित पाळीत स्वच्छता कशी ठेवली जाते त्यावेळेला फडकेच वापरले जायचे ते सगळं ठीक शिकवलं होतं पण त्याच्यानंतरचा एक अनुभव असा आहे की आई माझ्या आजीने कधी लांब बसवलं नाही पण माझी आई मात्र प्रचंड म्हणजे अंधश्रद्धाळू आहे आणि तिला मात्र मासिक पाळीच्या दरम्यानमध्ये बाजूला बसवणं चार दिवस बाहेर ठेवणं असं तिचं एक असायचं आणि ते मोठ्या प्रमाणात असायचं म्हणजे कुठेही हात ना न लावू देणं मग ती पाणी देईल आता ते म्हणजे ती त्यावेळेला ती काही डोक्यात क्रांती वगैरे नव्हती की आईला विरोध वगैरे करायचा आहे किंवा ही अंधश्रद्धा आहे वगैरे अशी काहीच भावना नव्हती एक साधी भावना होती की आम्ही चार बहिणी आहेत मी मोठी आहे माझे चार भाऊ बहिणी लहान आहेत आणि आईची नेमकं गंमत अशी व्हायची की माझ्या आईची मासिक आई पाळी आणि माझी पाळी ही एकत्र यायची आणि एकाच वेळेला यायची आणि मग आम्ही दोघीही बाजूला बसलो तर व्यवहारिक निर्णय होता की मग भाऊ बहिणींना खाऊ कोण घालेल रोज दर महिन्याचा प्रश्न आहे मासिक पाळी काही म्हणजे ती काही वार्षिक पाळी नाही आहे की वर्षातनं एकदा येईल आणि त्याच्यामुळे ते सहज येऊन जाईल महिन्यातनं दर महिन्याला चार दिवस आपल्याला कोण ऐकतं खाऊ घालेल आणि त्यावेळेला ती जी कॉमन होती म्हणजे ती दर्शनाची चळवळीत नव्हती कुठल्याही संघटनेत कामाला नव्हती पण ती एक तिचे तीन चार भाऊ बहिणी होते आणि तिला असं वाटत होतं की हे उपाशी ह्या दरम्यानमध्ये राहायला नको आणि स्वयंपाक करायला कोणतरी पाहिजेच आणि त्याच्यामुळे त्यावेळेला तिने घेतलेला तो निर्णय होता तो फार आ, भारी होता म्हणजे ते तुम्हाला सांगते की माझ्या आईची पाळी आणि माझी पाळी सारखी यायची त्या चार दिवसात आई बाहेर बसायची मी मध्ये असायची आणि त्या चार दिवसात मी केलेला स्वयंपाक माझी आई माझ्या हातचा खाऊ म्हणजे खायची आणि मी चार दिवस मध्ये असायची आता नेमकं काय व्हायचं की माझी आई फार हुशार तिला थोडं माझा स्वभाव माहिती होता आणि मग तिला असं तील वाटायचं की स्वयंपाक वगैरे करून घेते मग आमच्याकडे धुणं म्हणजे देवाची देवधुणं आणि त्याला दिवा लावणं हा एक भाग होता असायचा मग आई मला सांगायची की तू आज देव धुतले का मग मी जर आईला असं सा सांगितलं की नाही मी देव धुणार नाही म्हणजे देवांची आंघोळ घालणार नाही धुणं म्हणजे देवांची आंघोळ घालणार नाही किंवा दिवा लावणार नाही तर मग आईला डाऊट गेला असता की ही देव धुवायला नकारता ते म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मग मी म्हणजे जशी मी माझ्या पाळीची तारीख कृत्रिम ठरवली की माझ्या आईची पाळी गेल्यानंतर चार दिवसानंतर मी आईला सांगायची आई विचारायची की तुझी पाळी आली नाही का मग मी आईला सांगायची की माझी पाळी आता आली आणि त्या चार दिवसात मी निवांत राहायची खरं माझ्या आईची आणि आईची पाळी आईची आणि माझी पाळी एकत्र द्यायची त्या चार दिवसात मग आईला म्हणजे खरं वाटावं किंवा तिला माझ्यावर संशय येऊ नये आणि उगाच कुटुंबात त्याचा कलह निर्माण होऊ नये याच्यामुळे मी सोपा काढलेला मार्ग होता की मी देव पण धुवून टाकायचे म्हणजे देवांची आंघोळ त्या चार दिवसात मी घालायची आणि मग जर जी निर्मितीचं कारण आहे ती अशुद्ध आणि अस्वच्छ घाण कशी असू शकते हा प्रश्न काही त्यावेळेला नव्हता त्यावेळेला हे म्हणजे आता आपण ते सांगतो पण मात्र त्यावेळेला हा साधा माझ्यासारख्या मुलीने जी लहान होती ते तेरा ते चौदा वर्षाची आणि तिने काढलेला हा तात्पुरता काढलेला तोडगा होता आणि त्या तोडग्यातनं हळूहळू ते, ते मासिक पाळीविषयीची जी अंधश्रद्धा आहे किंवा लांब बसणं आहे किंवा देवाजवळकडे जाण्याची जी भीती आहे ती आपोआप कधी कमी झाली सांगता ते सांगताच येत हो नाही याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की अशा माझ्यासारख्या खूप साऱ्या दर्शनं असतील की ज्या कधी कदाचित व्यक्त झाल्या नसतील आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्यक्त होतील मी माझ्या म्हणजे व्हिडिओ ऐकणाऱ्या किंवा अजून ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींना असं आवाहन करेल की असं माझ्यासारखे म्हणजे मला हे याच्यासाठी चा, सांगायचं करायचं आहे की असे माझ्यासारखे जर व्हिडिओ असतील असे तुमचे अनुभव असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये ते सांगा शेअर करा लिहा त्याच्याबद्दल त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा मासिक पाळीच्या अंधश्रद्धेवर बोलणं म्हणजे मग ते ठराविक अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलनवाल्यांचंच काम आहे असं जरा गृहित धरलं जातं किंवा दर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करते ना म्हणून मासिक पाळींच्या अंधश्रद्धाबद्दल बोलते असंही गृहित धरलं होतं तर प्लीज असं गृहित धरू नका अशा खूप साऱ्या दर्शन आहेत की ज्यांनी असे मार्ग काढलेले आहेत त्यावेळेला आणि हे त्यावेळेला त्यांना सोयीचे वाटलेले आणि कुटुंबाची शांतता टिकावी आणि एकूणच सगळं सुरळीत चालावं याच्यासाठी काढलेले मार्ग होते जो कॉमन मॅन काढत असतो आणि कॉमन मॅन असाच असतो